नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. 3 दिवसापासून अहमदनगर महानगरपालिका कामगार युनियनने पुकारलेला संप आज मागे घेण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी औषध फवारणी करत असताना कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणी हा संप पुकारण्यात आला होता. मात्र आता रात्रीची औषध फवारणी बंद करण्यात आली असून अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचे आश्वासन महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिले आहे. 2 दिवसापूर्वी नागापूर परिसरामध्ये रात्रीच्या वेळेस औषध फवारणी करत असताना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ अहमदनगर महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने अत्यावश्यक सेवा बंद करून संप पुकारला होता. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी भूमिका कामगार युनियनने घेतली होती. कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी सदर घटनेतील 4 आरोपींना अटक केली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहावी याकरिता आज महानगरपालिका आयुक्त मायकलवार व कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहे. यापुढील काळातही रात्रीच्या वेळी औषध फवारणी बंद करण्यात आली असून मागील 2 दिवसापासून बंद असलेली अत्यावश्यक सेवा सुरू करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे. आता त्यांची मागणीप्रमाणे त्यांचा पहिला मुद्दा होता की संबंधित जो कोण इसम आहे त्यांना अटक व्हायला पाहिजे. तर त्याच्या अनुषंगाने काल बैठक झाल्यानंतर मी SP साहेबांना समक्ष भेट घेऊन सांगितलं की यापूर्वीसुद्धा अशी घटना घडलेल्या होत्या, त्यामुळं हाच व्यक्ती इन्वॉल्व्ह होता. तर युनियनची डिमांड आहे की या व्यक्तीला प्रथमतः ॲप्रिहेंड करा, म्हणजे तुम्ही अटक करा. तर SP साहेबांनी म्हटले ठीक आहे, आम्ही समोर तोरखाना पोलीस स्टेशन इन्चार्ज त्यांनी सांगितलं आणि त्यांना सांगितलं की बाबा ह्यालासुद्धा तुम्ही अटकाव करा. त्यांची दुसरी डिमांड होती की ह्या नगरसेविका जे कोण असतील त्यांचे जे रिलेटिव्ज आहेत ते अशा संदर्भात वारंवार घटना घडतात, तर यांच्या संबंध असल्यामुळे यांनी यांच्याबाबत तुम्ही शासन स्तरावर कळावा, प्रस्ताव आमच्या मागणीनुसार तुम्ही प्रस्ताव सादर करा. आता ठीक आहे, ते जर का त्याच्यात इन्वॉल्व असतील किंवा घटनाक्रममध्ये जर का असं निदर्शन झालं की त्यांचा सहभाग आहे त्या घटनाक्रमांतच असेल तर जरूर आपण शासनाकडे त्याचा अहवाल सादर करू. त्या पार्श्वभूमीवर आता हा 3रा दिवस होतो, त्यामुळं त्यांना सांगितलं की ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये जिथे कोविडचा फैलाव ही आहे डिझास्टर मॅनेजमेंटच्या अनुषंगाने अशी कुठलीही अत्यावश्यक सेवा बंद किंवा संप करता येणार नाही. त्यांची म्हणणं आणखी एक मागणी होती की आम्हाला पोलिसांची गाठभेट घालून द्या, आम्ही आमचे व्यथा मांडतो. तर त्याच्या अनुषंगाने उपायुक्तांकडे सांगितलं की हे 2 जे कोण कर्मचाऱ्यांचे प्रमुख आहेत तुम्ही जमण्यास SP किंवा ॲडिशनल SP यांच्याशी भेट घालून द्या. त्यांचे काय व्यथा असतील, काय डिमांड असतील ते सांगतील. त्या पद्धतीने त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी आम्ही आता अत्यावश्यक सेवा जे बंद होता त्यांच्यापासून तो आम्ही पूर्ण चालू दिला हा शब्द दिला. त्यामुळे या अशा परिस्थितीमध्ये आता हा प्रकरण मिठवलं गेलं आहे असं आपण गृहित धरू. कचरा गाड्यांनासुद्धा सांगितलं की बाबा तुमच्या गाड्या आता का कचरा जो काही घंटा गाड्या ते तुम्ही चालू करून म्हणून असाही की एकशी 44 लागू असल्या कारणाने सगळीकडे जमाबंदी आदेश लागू. आता तो पोलिसांचा काम आहे की त्या स्पॉटला 8-10 माणसं असतील तर ते कसे बाहेर पडतील, तर त्यांची कंप्लेंटमध्ये आहे त्यांनी FIR म्हणून केलेलं आहे की त्याची कारवाई त्यांनी करतील. परंतु आज मिथिला हे त्यांना सांगितलं की जर का नागरिक अशा पद्धतीने सहकार्य करत नसतील तर आता रात्री फवारणा आम्ही करणार नाही. फ्रॉम सनराईज टू सनसेटच होईल, भले मग थोडासा वेळ लागला हरकत नाही, टप्प्याटप्प्याने पूर्ण जाऊ. रात्री जर का आपला तो पूर्ण झाला असता तर
साधारणपणे 75 ते 80% गाव आपण स्प्रेईंगने कवर केलं असतं. परंतु आता हा दुर्दैव की अशी घटना घडणं आणि वास्तविक पाहता जे आपले कर्मचारी आहेत ते स्वतःचा जीव धोक्यात घालून, कारण की प्रादुर्भावाच्या ठिकाणी त्यांनी धोक्यात घालून हा काम करत असताना तिथल्या लोकांनी किंवा तिथल्या जो कोणी असेल त्यांनी सहकार्याचीच अपेक्षा होती, परंतु असं घडलेलं नाही आहे. त्यामुळं इथून पुढं कर्मचाऱ्यांना रात्रीचं फवारणी वगैरे करण्याबाबत मी त्यांना स्पष्ट आदेश दिले की इथून पुढं रात्रीची फवारणी होणार नाही. प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर.